नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला सुशील दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात मला महाराजांची भक्तीचा मार्ग माझ्या मोठ्या ताईच्याकडून सापडला ताईची महाराजांवर खूप श्रद्धा तिनेच मला गजानन विजय ग्रंथ ह्याची पोथी दिली आणि जेव्हापासून मी ती पोथी वाचनास सुरुवात केली तेव्हापासून मला आयुष्यात चांगले अनुभव आले माझे वय आज पन्नाशीच्या घरात पोहोचले आहे माझ्या आयुष्याच्या प्रवासात आजपर्यंत मला कधी झोपेत स्वप्न पडले नव्हते पण मागील दोन वर्षांपूर्वी जेव्हा करोनामुळे सुरुवातीला कडक लॉकडाऊन करण्यात आले होते त्यावेळी मी एकदा महाराजांचे पारायण करण्याचे ठरवले कारण काम बंद असल्याने मी घरीच होतो भरपूर वेळ होता मग मी पारायणास बसण्याचा दिवस ठरवला आणि त्या दिवशी आयुष्यात प्रथमच मला रात्री स्वप्न पडले स्वप्न काही विचित्र नव्हते पण मी पाहिले की महाराज हे आमच्या घराच्या अंगणात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ओट्यावर सावलीत बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी लगेच एक नाही दोन नाही तर जवळजवळ पंधरा वीस कुत्रे गोळा झाले मग महाराजांनी मला घरात हाक मारली मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला महाराज कधी त्यांच्या मूळ रूपात दिसत तर कधी दत्त महाराज यांच्या रूपात तर मी महाराजांचा हा खेळ पाहून चक्रावलो सारखा डोळे चोळत निरखून पाहत पण महाराज तर त्या दिवशी मला ही लीला दाखवून कसली तरी पूर्वसूचना देत होते पण शेवटी मी एक साधारण मनुष्य मी कसा जाणणार त्या ब्रह्मांड नायकाची लीला मी महाराजांकडे पाहत होतो तर महाराज मला रागवण म्हणाले बाळा बघतोस काय तुझ्याकडे इतके अतिथी आले आहेत त्यांची खळगी भरण्याचे सोडून पाहत काय बसलास मग मी पटकन घरात येऊन असेल तेवढ्या भाकऱ्या चपात्या ते घेऊन आलो महाराज यांनी त्या चपात्या भाकऱ्या याचे तुकडे करून त्या समोर बसलेल्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास देत होते मी इतके कुत्रे गोळा झाल्याचे पाहून आश्चर्यचकित झालो पण जिथे महाराज असतात तिथे काहीतरी विशेष असणार हे मला माहीत होते मी ते दृश्य पाहत होतो तेवढ्यात सर्व अदृश्य झाले मी झोपेतून जागा झालो आणि विचार करू लागलो असे कसे स्वप्न होते मग विचार केला की स्वप्नच होते काहीही दिसू शकते आणि पुन्हा झोपी गेलो सकाळी उठल्यावर मला रात्री पाहिलेल्या स्वप्नाची आठवण झाली कारण मला संपूर्ण आयुष्यात कधी स्वप्न पडले नव्हते मी त्याचा विचार करत असताना माझी मुलगी मृणमयी ही माझ्याकडे चहा घेऊन आली तिने मला विचारात मग्न पाहून म्हटले काय बाबा कसला विचार करताय एवढा तेव्हा मी तिला रात्री बघितलेले स्वप्न सांगितले तेव्हा ती म्हणाली यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही बाबा तुम्ही सतत महाराजांचाच विचार करत बसता त्यामुळे तुम्हाला त्यांचे स्वप्न दिसले मग मी तिला म्हटले अगं पण महाराजांची भक्ती मी मागील पंचवीस तीस वर्षापासून करतोय आजपर्यंत कधी मला त्यांचे स्वप्न पडले नव्हते आणि मग आता का माझ्या प्रश्नावर मृण्मयीला उत्तर सापडत नव्हते मग ती म्हणाली इतक्या वर्ष बाबा तुम्ही असे कधी रिकामे बसून राहत नव्हते तुम्ही तुमच्या कामात बिझी राहत आता दुसरं काही डोक्यात विचार नसल्याने तुम्ही फक्त महाराजांचाच विचार करतात त्यामुळे तुम्हाला त्यांचे स्वप्न पडले मग मला मृण्मयी हिचे म्हणणे पटले मग मी तो विषय तिथेच थांबवला आणि टी व्ही बघत बसलो दोन दिवसांनी मी गजानन विजय ग्रंथ याच्या पारायण करण्यास सुरुवात केली माझे साप्ताहिक पारायण समाप्तीचा दिवस आला मी दरवेळी पारायण केल्यावर त्याची सांगता ही माझे तीन चार मित्र जे महाराजांचे भक्त आहेत त्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन करतो माझ्या मते पारायण याची सांगता ही कुणाला जेऊ घालून करणे म्हणजे आपल्या पारायण रूपी हा ही महाराजांपर्यंत पोहोचवणे असे होय पण ह्यावेळी कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असल्याने कोणालाच बोलवता आले नाही मला पारायण याची सांगता कोणालाही जेऊ न घालता करणे ह्याची खंत वाटू लागली मी महाराजांना म्हटले आज प्रथमच असे घडले की माझ्या पारायणरूपी हाक ही तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही मी पारायण समाप्त केल्यावर महाराजांना नैवेद्याचे ताट ठेवून विनंती केली नैवेद्याचा स्वीकार करावा त्यानंतर आरती झाल्यावर मी त्या नैवेद्याच्या ताटातील थोडे अन्न घरच्यांना प्रसाद म्हणून काढला आणि उरलेले नैवेद्याचे ताट मृण्मयी हिला देत म्हटले हे ताट अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली ओट्यावर ठेवून हे मग मृणमयी ते ताट घेऊन अंगणात जाण्यासाठी घराच्या दारात गेली असेल तेवढ्या तिने मला जोरात हाक मारली बाबा मी काय झाले म्हणून धावतच तिच्याजवळ गेलो तेव्हा पाहिले तर अंगणात एक नाही दोन नाही तर चक्क पंधरा वीस कुत्रे उभे होते जसे मी स्वप्नात पाहिले होते त्या एवढ्या कुत्र्यांना अचानक अंगणात आलेले पाहून मी व मृन्मयी आश्चर्याने गार पडलो आमची शरीराची हालचाल होईना मग थोड्या वेळात मी स्वतःला साबरले हिला म्हटले घाबरू नको बेटा हे सगळे आपले अतिथी आहेत आणि महाराज इथेच कुठेतरी असणार मग मृण्मयी आणि मी त्या नैवेद्याच्या ताटातील पदार्थ त्या गोळा झालेल्या कुत्र्यांना खाऊ घालू लागलो ते कुत्रे यांना खाताना पाहून माझे मन भरून आलं मला दोन दिवसापूर्वी पडलेल्या स्वप्नाचे कोडे आज उलगडले मी खुश होतो कारण माझ्या पारायणरूपी हा की महाराजांपर्यंत पोहोचली होती मी वारंवार महाराजांना नमस्कार करत होतो व म्हटले सदैव माझ्या कुटुंबावर तुझा वरद हस्त असावा मृणमयी हिलादेखील मी स्वप्न सांगितले होते आणि जेव्हा तिने स्वत स्वप्नातील गोष्ट वास्तविक अनुभवली तेव्हा तिलाही महाराजांची किमया पाहण्यास मिळाली व ती देखील महाराजांची दृढ भक्ती करू लागली ते एवढे कुत्रे कुठून आले आणि कुठे गेले त्या दिवसानंतर पुन्हा कधीही दिसले नाहीत हा एक चमत्कारच होता जो फक्त माझे महाराजच करू शकतात जय गजानन श्री गजानन गण गण गणात बहुते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळा हे प्रश्न मंजूष आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील श्लोक कोणी म्हटला आहे हे पूर्ण ब्रह्म जग चालका ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोगचिंता चिंता नासे गजानन गुरो मज पाव आता तर हा श्लोक कोणी म्हटला आहे ते सांगायचं आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे नरसिंग महाराज यांनी स्वतःला भरत आणि गजानन महाराज यांना रघुपती ही उपमा दिली आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं मधुकरराव चौधरी दोन मुग्दा पाटील तीन मंगेश पुरी चार माधव शंकर जोशी पाच जयश्री कांबळे सहा सुरेश दिबडेवाल सात कुसुम पडवळ आठ सीमा पाटील नऊ सुवर्णा शिंदे दहा रविकिरण किरण चौंदनकर अकरा मिनाक्षी महाजन बारा मंगला टिकले तेरा राजेश फरांदे चौदा चारुशिला कुलकर्णी पंधरा मानिक उदगीकर सोळा नेहा जाधव सतरा पपिता भुरखंडे अठरा ज्योत्स्ना जाधव एकोणीस जया डोळस वीस रमेश काळे एकवीस पल्लवी पाटोळे बावीस अमोल माळी तेवीस कमल कुंभार चोवीस श्वेता देशमुख पंचवीस विद्या वानखेडे सव्वीस सविता चौगुले सत्तावीस सौपुष्पा बनसोड अठ्ठावीस विश्वास बनसोड तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते